नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा भाग पाहणार आहोत जो म्हणजे कुड हॅव सी ओ यू एल डी कुड हॅव एच ए -E, कुड हॅव काय होतो बरं याचा अर्थ मराठीत याचा अर्थ होतो एखादी एखादी कृती एखादी कृती करू शकला असता एखादी कृती करू शकला असता एखादी कृती करू शकला असता कळालं आता याच्या बाबतीतले एखादी कृती करू शकला असता अशा अर्थाचं जर वाक्य तयार करायचं असेल जगात कुठं भिजा कुठंही म्हणतोय मी कुठंही तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला पुढ्या वापरल्याशिवाय तुम्ही ते वाक्य करू शकणार नाहीत आणि याच्या बाबतीतले जे दोन महत्वाचे नियम आहेत दोन महत्त्वाचे नियम जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किती नियम दोन किती नियम आहेत दोन ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यातला पहिला नियम आहे पहिला नियम काय सांगतो की कुड हॅव हा जो शब्द समूह आहे याचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत कोणता नियम आहे पहिला याचा वापर कोणत्याही लिहून घ्यायचंय कोणत्याही कर्त्यासोबत कोणत्याही कर्त्यासोबत कोणत्याही कर्त्यासोबत याचा वापर केला जातो वापरता येते कोणत्याही कर्त्यासोबत हे वापरता येतं आणि दुसरा जो नियम आहे अतिशय महत्वाचा याच्या सोबत जर तुम्हाला मुख्य क्रियापद वापरायचं असेल मुख्य तर ते तिसरंच रूप वापरावं लागतं याच्यासोबत मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप तिसरं रूप तुम्हाला माहिती आहे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं थर्ड फॉर्म म्हणजे तिसरं रूप तयार होतं काय तयार होतं तिसरं रूप हे अत्यंत महत्वाचे नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यावर आधारित एक वाक्य लिहा आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर वाक्य बघूया जसं की एक सुरुवातीला ज्यांना पुढचा व्हिडिओ बघायचा नसेल त्यांच्यासाठी फक्त एवढं बघून ते स्किप करू शकतात आय कुड सी ओ यू एल डी आय कुड हॅव आस्क्ड आय कुड हॅव आस्क्ड युअर वाय ओ युअर युअर फादर एफ ए टी एच ई आर कल्पना करा बरं दिलेल्या गोष्टीला अनुसरून इथं आत्तापर्यंत जितकी माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारे कोण कोण याचं मराठीत भाषांतर लिहू शकतं प्रयत्न करा वहीत आपल्याला मी एक मिनिट देतो एक मिनिटात याचा अर्थ तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा मी सांगणार आहे लगेच काय अर्थ होतो याचा आपण लिहिला असेल असं मी गृहित धरतो आणि त्याचा अर्थ सांगतोय तर या वाक्याचा अर्थ होतो मी मी युअर फादर म्हणजे तुझ्या वडिलांना मी तुझ्या वडिलांना मी तुझ्या वडिलांना आस्कडं म्हणजे विचारणे विचारले आता इथं पुढ्या आस्कड म्हणजे विचारू विचारू चकलो चकलो असतो किंवा असते मी तुझ्या वडिलांना विचारू शकलो असतो किंवा मी तुझ्या वडिलांना विचारू शकले असते बघा ज्यांचं इंग्रजी पक्क आहे त्यांच्यासाठी इतका जरी भाग बघितला तरी पुरेसा आहे पण ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी आता याच्यानंतर आपण जो भाग सविस्तर सविस्तरपणे बघतोय तो ऐकायचा बघायचा आणि वहीमध्ये लिहून काढायचा त्याच्याशिवाय पर्याय नाही 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 चला तर मग करूया सुरुवात करायची ओके लेट अस स्टार्ट आपण घेऊया पहिलं वाक्य एक नंबर लेट ऑस सी द फर्स्ट सेंटेन्स चला आपण पहिलं वाक्य बघूया वाक्य आय कुड हॅव सी ओ यू एल डी कुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड टी आर ओ यू एन डी वी कुड हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ बरोबर बरोबर अंदाज आहे सांगतो मी ज्यांना आलो नाही त्यांच्यासाठी मी मैदानावर मी मैदानावर खेळू शकलो असतो 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 कळालं पहिलं आपण वर आधारित वाक्य बघितलंय आपण आता आयचं अनेक वचन वी हे सर्व नाम घेऊन वाक्य बघूया वी डब्ल्यू वी कुड सी ओ यू एल डी व्ही कुड हॅव एच ए व्ही हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी वी कुड हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ बरोबर आम्ही आम्ही मैदानावर आम्ही मैदानावर आम्ही मैदानावर खेळू आम्ही मैदानावर खेळू शकलो आम्ही मैदानावर खेळू शकलो असतो आम्ही मैदानावर खेळू शकलो असतो हा आपल्या लक्षात येत असेल वरच्यावर वरच्यावर लक्षात येईल सराव करा ऐका पुन्हा पुन्हा लिहून काढा पुन्हा पुन्हा ऐका तिसरं वाक्य यू यू कुड हॅव सी ओ यू एल डी वी कुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई पी प्लेड ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड पी आर ओ यू एन टी यू कुड हॅव प्लेड ऑन द ग्राउंड आता यू यूचा अर्थ काय यू, का यू म्हणजे तू तू मैदानावर तू मैदानावर खेळू खेळू चकला चकला असतास किंवा असतीस तू मैदानावर खेळू शकला असतास किंवा असतीस आता आपण त्याच्या नंतरच नेक्स्ट सेंटेन्स घेऊया लेटस्ट सी द नेक्स्ट सेंटेन्स म्हणजे आपण दुसरं पुढचं वाक्य घेऊया Using plural form of the u, u, y, o, u, u. an u, u, could, c, o, u, l, d, u could have, h, a, v, have played, p, l, a, y, e, d, played on the ground, on the ground, g, r, o, u, n, d. Paranti me तुम्ही तुम्ही मैदानावर तुम्ही मैदानावर तुम्ही मैदानावर खेळू शकले असते किंवा असत्या खेळू शकले असते तुम्ही मैदानावर खेळू शकले असते त्याच्यानंतरचा पाचवं वाक्य घेऊया आपण ही एच ई ही कुड हॅव सी ओ यू एल डी कुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी ही कुड कुठ्या प्लेड ऑन द ग्राउंड मराठीत अर्थ तो मैदानावर तो मैदानावर खेळू शकला असता खेळू शकला असता तो मैदानावर खेळू शकला असता How about the second could have C O U L D could have played P L A Y E D played on the ground T R O U N D. ती कुठे प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ ती मैदानावर ती मैदानावर खेळू शकली असती खेळू शकली ती मैदानावर खेळू शकली असती घेऊया लेट अस सी नेक्स्ट सेंटेंस एट इट कूड सी ओ यू एल डी कूड हैव एच ए ई प्लेड टी एल ए वाई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू डी इट कुड हैव प्लेड ऑन द ग्राउंड मराठी मध्य अर्थ ते मैदानावर ते मैदानावर ते मैदानावर खेळू शकले असते खेळू शकले असते ते मैदानावर खेळू शकले असते आठव वाक्य घेऊया ही सी इट तीन चानेक क्वेचन एकच आहे ते म्हणजे दे कुड हॅव सी ओ यू एल डी कुड एच ए व्ही ई हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड डी आर ओ यू एन डी ते कुड हॅव प्लेड ऑन द ग्राउंड म्हणजे ते मैदानावर ते मैदानावर ते मैदानावर खेळू शकले असते खेळू शकले ते मैदानावर खेळू शकले असते किंवा असत्या त्या मैदानावर खेळू शकल्या असत्या त्या महिला असतील तर त्यांच्यासाठी किंवा ती मैदानावर खेळू शकली असती अनेक लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण असं बोलू शकतो त्याच्यानंतर आपण एखादा नाम घेतोय ते नाम घेऊया राम राम कुड हॅव टी ओ यू एल डी राम कुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी राम कुठे हाओ प्लेड ऑन द ग्राउंड अर्थ आहे मराठीत राम राम मैदानावर राम मैदानावर खेळू चकला चकला असता राम मैदानावर खेळू शकला असता किंवा इथं जर सीता घेतलं असतं सीता कुठ्या प्लेड ऑन द ग्राउंड सीता मैदानावर खेळू शकली असती त्याच्यानंतर पुढचा शब्द घेऊया आपण पिपल ई ओ पी एल ई पीपल Could C O U L D people could have played P L A Y E D played on the ground on the ground G R O U N D people could have played on the ground. Marathi dartha lok lok. मैदानावर मैदानावर खेळू शकले असते खेळू शकले असते लोक मैदानावर खेळू शकले असते मित्रांनो इंग्रजी बोलायला येणं अतिशय आहे कळालं ह्या वाक्यांच्या आधारे फक्त आपल्याला जर अस्खलितपणे फ्लिएंटली जर इंग्रजी बोलायचं असेल तर या वाक्यांच्या आधारे सराव करावा लागेल मग सराव कसा करायचा हा भाग सारखाच राहणार आहे हा कुढ्याव 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 फक्त तुम्हाला बदल कुठं करायचा आहे इथे जे मुख्य क्रियापदाचं रूप आहे इथं तुम्ही आस्कड घ्या आणि पुढं अर्थानुसार तुम्ही बदल करू शकता इथे काय ऑन द ग्राउंड येणार नाही आस्कड घ्या पी यू एस एच ई डी -E पुशड त्याच्यानंतर घ्या ओ -E -E आर डी ई आर ई डी आणि असे भरपूर वाक्य बनवा भरपूर सराव करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला इंग्रजी बोलता येणार आहे माझं काम फक्त तुम्हाला बेसिक जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून सांगण्याचा एकदा ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यात क्लिअर झाली की त्याच्यावर आधारित तुम्ही भरपूर अशी वाक्य तयार करायची आहेत लिहून काढायची आहेत तुमच्या मित्राला ती म्हणून दाखवायची त्याच्याकडून म्हणून घ्यायची असा सराव करायचा आणि म्हणूनच मन्त म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमची इंग्रजी पक्के होईल चला आता आपण फक्त एवढंच वाक्य बोलतो का बोलत असताना होकारार्थी तर नाही आपण बोलत असताना नकारार्थी पण वाक्य वापरतो मग या वाक्यात नॉट वापरल्यावर काय वापरल्यावर नॉट टी नॉट वापरल्यावर त्या वाक्यांचा अर्थ काय होतो कसा होतो ते आपण आता हेच वाक्य घेऊन बघूया चला तर मग करूया सुरुवात पहिलं वाक्य घेऊया आपण आय Could C O U L D I could not have played P L A Y E D played on the ground on the ground G R O U N D I could not have played on the ground. Mitranu. No. कुडंट सुद्धा आपण घेऊ शकतो आय कुडंट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड सह्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरायचं दोन जर सह्यकारी क्रियापद असले तर पहिल्या सह्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरावे हे लक्षात ठेवा मराठीमध्ये अर्थ मी मैदानावर मी मैदानावर मी मैदानावर खेळू शकलो मी मैदानावर खेळू शकलो नसतो किंवा नसते मी मैदानावर खेळू शकलो नसतो किंवा मी मैदानावर खेळू शकले नसते पुढचं वाक्य बघूया आपण दुसरं वी करता घेऊ डब्ल्यू ई व्ही वी कुड टी ओ यू एल डी वी कुड

आम्ही मैदानावर खेळू शकलो नसतो आम्ही मैदानावर खेळू शकलो नसतो आम्ही मैदानावर खेळू शकलो नसतो कळालं तिसरं वाक्य बघू यू वाई ओ यू यू कूड सी ओ यू एल डी कूड नॉट हैव यू कुड नॉट है प्लेड पी एल ए वाई डी ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी यू कुड नॉट हैव प्लेड ऑन द ग्राउंड मराठी में अर्थ टू मैदानावर तू मैदानावर खेळू शकला नसतास खेळू शकला तू मैदानावर खेळू शकला नसतास किंवा नसतीस तू मैदानावर खेळू शकली नसतीस चौथं वाक्य घेऊ आपण यू

मैदानावर मैदानावर खेळू शकले नसते खेळू शकले तुम्ही मैदानावर खेळू शकले नसते किंवा नसत्या तुम्ही मैदानावर खेळू शकले नसते किंवा नसत्या आपण पाच वाक्य घेऊ आपण ही याची ही कुड सी ओ यू एल डी कुड नॉट एन ओ टी नॉट हॅव एच ए व्ही ई हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड सी आर ओ यू एन डी ही कुड नॉट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ तो मैदानावर तो मैदानावर खेळू शकला नसता तो मैदानावर खेळू शकला नसता तो मैदानावर खेळू शकला नसता साव वक्य घूया सी एस एच यू सी कुड नॉट सी ओ यू एल डी कुड नॉट प्लेड पी एल ए वाई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी सी कुड नॉट है प्लेड ऑन द ग्राउंड मराठी में अर्थ मैदानावर ती मैदानावर खेळू शकली नसती खेळू शकली ही मैदानावर खेळू शकली नसती ही मैदानावर खेळू शकली नसती सातव वाक्य इट आय टी एट कुड सी ओ यू एल डी कुड नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी मराठीमध्ये अर्थ ते मैदानावर ते मैदानावर खेळू शकले नसते खेळू शकले नसते लहान मुलाच्या बाबतीत आपण इठे सर्वनाम वापरतो ते मैदानावर खेळू शकले ते पुढचा करता घेऊया ही सी आणि इटचं अनेक वचन कोणतं आहे टी एच ई वाय दे

मैदानावर मैदानावर खेळू ते मैदानावर खेळू शकले नसते किंवा त्या मैदानावर खेळू शकल्या नसत्या किंवा ती मैदानावर खेळू शकली नसती No numbers are Ram Could C O U L D could not have played P L A Y E D played on the ground G-R-O-Q-N-D राम कुड नॉट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ राम मैदानावर राम मैदानावर खेळू शकला नसता खेळू शकला नसता राम मैदानावर खेळू शकला ता The whoa, okay, weapon. People. P e o p l e. People could. C -O u l d. Could not. 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 Have. H a v e. Have played. P l a y e d. Played on the. ग्राउंड डी आर ओ यू एन डी मराठीत अर्थ पीपल कुड नॉट हैव प्लेड ऑन द ग्राउंड चा लोक लोक मैदानावर मैदानावर ठेवून काढायचं खेळू चकले नसते नसते एवढे वाक्य बघितले आपण आता तुम्ही इथं प्लेटच्या जागेवर शब्द टाकायचा नवीन आणि वाक्य बनवायची सराव करायचा त्याच्याशिवाय परफेक्शन तुमच्या बोलण्यामध्ये येणार नाही करणार ना, ना? हेल्पड टाका हेल्पड याची एल पी ई -e डी हेल्पड काय होईल वाक्य आपण वाक्य बघूया की कुड डी हेल्पड ऑन द ग्राउंड तर ऑन द ग्राउंड बसते म्हणून आपल्या घेतलंय ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी काय अर्थ होईल ह्याचा ही कुड नॉट इथं नाही येणार कुठे येईल कुडच्या नंतर दोन सहाय्यकारी क्रियापद असल्यावर पहिल्या क्रियापदाच्या नंतर नॉट घ्यावी ही कुड नॉट हॅव हेल्पड ऑन द ग्राउंड याचा अर्थ काय होईल लिहून काढा काढा लिहून अर्थ लिहून जा झाला असेल तुमचा आता आपण एक बघा विशिष्ट वाक्य घेऊया आणि त्याचा अर्थ बघूया कुड टी ओ यू एल डी कुड आय हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी आणि क्वेश्चन मार्क आता बघा वाक्यामध्ये आपण थोडा बदल केलाय काय बदल केलाय वाक्याच्या सुरुवातीला घेतलंय सहाय्यकारी क्रियापद याचा अर्थ काय होतो सांगा बरोबर मी मैदानावर मैदानावर मी मैदानावर खेळू खेळू शकलो शकले मी मैदानावर खेळू शकलो असतो का मी मैदानावर खेळू शकलो असतो काढा का लिहून मी मैदानावर खेळू शकलो असतो का पुढचं बाकी घेऊ आपण आता दुसरं कुड सी ओ यू एल डी कुड बी हॅव प्लेड पी एल ए वाय डी कुड वी हॅव प्लेड ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड चला लिहून काढा लिहा चला मराठीत अर्थ याचा काय होईल सांगा भाऊ कुड वी हॅव प्लेड ऑन द ग्राउंड आम्ही आम्ही मैदानावर मैदानावर खेळू शकलो मी मैदानावर खेळू शकलो असतो का बरोबर असतो का लिहून काढा आम्ही मैदानावर खेळू शकलो असतो का आता आपण पुढचं वाक्य घेऊ तिसरं कुड डी ओ यू एल डी कुड यू अ हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड पी आर ओ यू एन डी क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तू मैदानावर तू मैदानावर खेळू चकला तू मैदानावर खेळू शकला असता असतास का किंवा तू मैदानावर खेळू शकली असतीस का शकली मुलगी असेल तर चौथं वाक्य अनेक वचनाचं घेऊ आपण कुड सी ओ यू एल डी कुड यू अनेक वचन आहे कुड यू हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी कुड यू हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ कुड यू हॅव प्लेड ऑन द ग्राउंड तुम्ही तुम्ही मैदानावर तुम्ही मैदानावर खेळू शकले असते का तुम्ही मैदानावर खेळू शकले तुम्ही मैदानावर खेळू शकले असते का असते का तुम्ही मैदानावर खेळू शकले असते का पुढचं वाक्य घेऊ पाचवं Could T O U L D? Could he have played p-l-a y-e-d played on the ground? T R O U N D. Maratima the To Maidana to. मैदानावर तो मैदानावर खेळू शकला तो मैदानावर खेळू शकला असता का तो मैदानावर खेळू शकला असता का सवं वाक्य चला लिहून घ्या कुड टी ओ यू एल डी कुड सी हॅव लिहा हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी कुड सी हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ ती मैदानावर ती मैदानावर खेळू ती मैदानावर खेळू शकली ती मैदानावर खेळू शकली असती का ती मैदानावर खेळू शकली असती का पुढचं वाक्य घेऊया सात कुड सी ओ यू एल डी कुड इट कुड इट अ हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड डी आर ओ यू एन डी क्वेश्चन मार्क कुड इट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ ती मैदानावर मैदानावर की नाही ते लहान मुलं ना म्हणून ते मैदानावर मैदाना खेळू शकले असते का ते मैदानावर खेळू शकले असते का पुढचं वाक्य घेऊया आपण आठव कुड सी ओ यू एल डी कुड ते हॅव एच ए व्ही हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी क्वेश्चन मार्क कुड दे हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ ते मैदानावर ते मैदानावर खेळू ते मैदानावर खेळू शकले असते ते मैदानावर खेळू शकले अस ते, का किंवा त्या मैदानावर खेळू शकल्या असत्या का किंवा ती मैदानावर खेळू शकली असती का म्हणजे हिचं अनेक वचन हीचा अनेक वचन आणि इटचं अनेक वचन या ठिकाणी आपण त्याचं भाषांतर करू शकतो नव्व वाक्य घेऊ आपण कूड कूड रामचार कॅपिटल राम हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड मराठीमध्ये अर्थ राम मैदानावर राम मैदानावर खेळू शकला राम मैदानावर खेळू शकला असता का राम मैदानावर खेळू शकला असता का आणि आता आपण दहव वाक्य बगू या दह वाक्य गुड पी ओडी गुड पीपल पी ई पी एल ई कूड पीपल हैव प्लेड पी एल ए वाई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड गुड पीपल हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ लोक लोक मैदानावर लोक, मैदानावर, खेळू खेळू शकले असते का लोक, मैदानावर, खेळू शकले असते का कळाले हे वाक्य असाच सराव करा आणि आपण आता या दिलेल्या वाक्यामध्ये नॉट वापरल्यावर त्याचं भाषांतर कसं होणार ते बघूया बघायचं चला तर मग बघूया वाक्य घेऊया अगोदर कुड टी ओ यू एल डी <coughs> त्या वाक्यात आपण वाक्या नॉट इथं सुरुवातीला सहकारी क्रियापदाला जोडून घेऊ कुडंट आय आए... हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड डी आर ओ क्यू एन डी क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ याचा काय होईल आता कुडंट आय हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ मी मैदानावर मी मैदानावर खेळू शकलो नसतो का खेळू शकलो नसतो का नसतो का किंवा नसते का आला लक्षामध्ये आलं लक्षात पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जर नॉट आपल्याला इथं घ्यायचं नसेल तर ते आपण कर्त्याच्या नंतर स्वतंत्र एन ओ टी नॉट असं घेऊ शकतो एन ओ टी नॉट पण सहकारी क्रियापदाच्या जवळ घ्यायचं असेल तर असंच संक्षिप्त रूपात लिहावं लागतं दुसरं वाक्य कुड टी ओ यू एल डी कुड बी नॉट बघा आता आपण इथं स्वतंत्र घेतलं कुड वी नॉट हॅव कुड वी नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड टी आर ओ क्यू एन डी कुड वी नॉट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ आम्ही आम्ही मैदानावर मैदानावर खेळू शकलो नसतो का नसतो का आम्ही मैदानावर खेळू शकलो नसतो का तिसरं वाक्य कुड सी ओ यू डी कुड किंवा कुडंट याला जोडू आपण इथं कुडंट यू हॅव प्लेड पी एल ए ई डी प्लेड ऑन द ग्राउंड डी आर ओ यू एन डी क्वेश्चन मार्क you यू हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ तू मैदानावर तू मैदानावर खेळू शकला नसतास का तू मैदानावर खेळू शकला नसतास नसतीस, तास, ता, नस तास का तू मैदानावर खेळू शकला नसतास का चौथं वाक्य घेऊया आपण कुडंट ओ यू एल डी एन कॉमाटी कुडंट यू हॅव एच ए ई हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड ऑन द ग्राउंड टी आर ओ यू एन डी वुडंट यू हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ रबर तुम्ही मैदानावर ही? मैदानावर खेळू तुम्ही मैदानावर खेळू शकले असते का तुम्ही मैदानावर खेळू शकले असते का पाच कुडंट सी ओ यू एल डी एन क्वामाटी कुडंट ही हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड डी आर ओ यू एन डी कुडंट ही हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ तो मैदानावर वर खेळू चकला नसता का पण इकडं थोडं लक्ष द्या इथं आपण वरच्या वाक्यामध्ये नॉट वापरलंय आणि इथं हॉस्ते का घेतलंय इथं काही एवढं करेक्शन करून घ्या नसते का नसते का घ्या एवढं करेक्शन करून धाव बाकी घेऊ आपण टी ओ यू एल डी कुड डी नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड सी नॉट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ ती मैदानावर ती मैदानावर खेळू शकली ती मैदानावर खेळू शकली नसती का ही मैदानावर खेळू शकली नसती का वाक्य कुडंट सी ओ यू एल डी एन कॉमाटी कुडंट इट हॅव प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ क्यू एन डी क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ते लहान मुलाच्या बाबतीत ते मैदानावर ते मैदानावर खेळू ते मैदानावर खेळू शकले नसते का ते मैदानावर खेळू शकले नसते का ते मैदानावर खेळू शकले नसते का त्याच्यानंतर आठ वाक्य सी ओ यू एल डी कुड त्याला नॉट जोडू आपण कुडंट दे हॅव कुडंट दे हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी मराठीमध्ये अर्थ ते अनेक माणसं ते मैदानावर ते मैदानावर खेळू ते मैदानावर खेळू मैदाना चकले, ते मैदानावर खेळू शकले नसते का ते मैदानावर खेळू शकले नसते का पुढचं वाक्य घेऊया कुड c ओ यू एल डी कुड राम नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी मराठीमध्ये अर्थ राम मैदानावर राम मैदानावर खेळू शकला शकला नसता का नसता का राम मैदानावर खेळू शकला नसता का दहावं वाक्य हुडंट टी ओ यू एल डी डींट पीपल पीई ओ -E -E, पी एल ई कुडंट पीपल हॅव पी एल ए वाय डी प्लेड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी मराठीमध्ये अर्थ लोक मैदानावर लोकमैदानावर खेळू लोक मैदानावर खेळू शकले नसते का नसते का मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्य तयार करायचे सगळे वाक्य पुन्हा पुन्हा ऐका वाचा लिहा सराव करा परफेक्ट मिळवा इंग्रजीमध्ये आणि याच्यानंतर आपण आता बघू की डब्ल्यूए शब्द असलेले वाक्य प्रश्न कसे तयार करायचे त्याच्यासाठी आपल्याला बघावे लागणार आहे वर्ड्स वर्ड्स काढा पहिला आहे डब्ल्यू एच ए टी वॉट वॉट म्हणजे काय दूसरा है डब्ल्यू एच वाय वाई वाई मे का तीसरा है वहन डब्ल्यू एच ई एन व्हैन मे केव चौथा है डब्ल्यू एच ई आर ई Where Where म्हणजे कोठे त्याच्यानंतर आपण पाचवा शब्द बघूया हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण सहा हुम डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला हुम म्हणजे कोणाला सातवा शब्द आहे हुज

पुढचा नववा शब्द आहे हाऊ एच ओ डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा कसी कसे हाऊ हाऊ म्हणजे कसा कसी कसे त्याच्यानंतरचा शब्द आहे दहावा हाऊ मेनी एच डब्ल्यू हाऊ एम एन वाय हाऊ मेनी म्हणजे किती प्रमाणदर्शक हा प्रमाण दाखवतो अकरावा शब्द आहे हाऊ मच एम यू सी एच हाऊ मच म्हणजे किती हा दाखवत असतो प्रमाण हावरचा दाखवतो संख्या खालचा दाखवतो प्रमाण बारावा शब्द आहे हाऊ फार एच ओ डब्ल्यू एफ ए आर हाऊ फार म्हणजे किती दूर किती दूर आणि शेवटचा शब्द आहे तेरावा हाऊ लाँग एच ओ डब्ल्यू हाऊ एल ओ एन जी लाँग हाऊ लाँग म्हणजे किती वेळ हाऊ लाँग म्हणजे किती वेळ हाऊ लाँग म्हणजे किती वेळ आपण आता प्रश्न बघू त्याचा प्रश्न वेअर डब्ल्यू एच ई आर वेअर कुड सी ओ यू एल डी वेअर कुड यू हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट सी आर आय सी के टी क्वेश्चन मार्क वेअर कुड यू हॅव प्लेड क्रिकेट याचा मराठीमध्ये अर्थ तुम्ही तू किंवा तुम्ही तुम्ही कोठे तुम्ही कोठे क्रिकेट क्रिकेट खेळू शकले। शकल्या शकले असते क्रिकेट खेलू शकले असते पुढचं आपण वाक्य घेऊया त्याच्यामध्ये फक्त डब्ल्यू एच शब्द बदलू वेहरच्या जागेवर व्हेन घेऊ व्हेन डब्ल्यू एच एन व्हेन कुड सी ओ यू एल डी वेन कुड यू हॅव प्लेड क्रिकेट सी आर आय सी केई टी क्रिकेट मराठीमध्ये अर्थ तुम्ही तुम्ही केव्हा तुम्ही केव्हा क्रिकेट तुम्ही केव्हा क्रिकेट खेळू शकले असते खेळू शकले असते तुम्ही केव्हा क्रिकेट खेळू शकले असते अशा पद्धतीनं डब्ल्यू एच प्रश्न असतात हे थे लक्षात ठेवा आणि असेच प्रश्न तुम्ही मोठमोठे तयार करा फक्त लक्षात ठेवा डब्ल्यू शब्दाच्या नंतर लगेच सह्यकारी क्रियापद असतं जर वाक्य दोन असले सहकारी क्रियापद जोडून तर त्याच्यातलं जे पहिलं असेल ते, ते वाक्याच्या सुरुवातीला जो डब्ल्यू शब्द आहे त्याच्यानंतर घ्यावं लागतं कळालं आणखीन वाक्य घ्या प्ले पी एल ए वाय प्ले ऑन आन... द ग्राउंड सी आर ओ यू एन डी मराठीत अर्थ मैदानावर मैदानावर खेळ किंवा खेळा मैदानावर खेळा याला म्हणायचं होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आणि मग आता हे नकारार्थी कसं करायचं फक्त त्याच्या अगोदर डोंट घ्यायचं डोंट प्ले ऑन द ग्राउंड जी आर ओ यु एन डी मराठी मराठीमध्ये अर्थ मैदानावर खेळू नका मैदानावर खेळू नका आता वेगळ्या पद्धतीचे वाक्य घेऊया आपण आज्ञार्थीच लेटस प्ले ऑन द ग्राउंड लेटस प्ले ऑन द ग्राउंड बघा लेटस्ट वाक्याचे शब्द आलाय सुरुवातीला त्याचा अर्थ काय होतो चला आपण मैदानावर खेळूया मैदानावर खेळूया खेळूया आणखीन एक वाक्य किंवा असच अस स्टडी एल ई टी एस लेट्स स्टडी एस टी यू डी वाय अस स्टडी मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा त्याला आपण अभ्यास करूया चला आपण अभ्यास करूया चला आपण अभ्यास करूया चला आपण अभ्यास करूया आणखीन एक लेटचं वाक्य सांगतो तुम्हाला लेट हिम स्टडी लेट हिम स्टडी इथं लेटच होतं आणि इथं नुसतं लेट आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हिम हा शब्द हिम हर अस कोणता येईल लेट हिम स्टडी याचा मराठीत अर्थ त्याला त्याला अभ्यास करू द्या त्याला अभ्यास करू द्या त्याला अभ्यास करू द्या अशा पद्धतीनं तुम्ही जर सराव केला तर तुमचं इंग्रजी निश्चितच पक्क होईल 何